गेले काही दिवस जिथे तिथे हे चंद्र गाणं आपण ऐकतोच आहोत आणि त्यावरूनच चंद्रमुखी या सिनेमाची क्रेज आणि छाप किती पडली आहे त्याची सुद्धा कल्पना आल्याशिवाय राहत नाही। चंद्रमुखीने सगळ्यांना घायाळ केलंय आणि सगळ्यांच्या मनात राज्य करताना ती दिसते। त्याचसोबत बॉक्स ऑफिसवर सुद्धा त्याची पोचपावती मिळाली आहेच। कोटींच्या घरात बिझनेस केलेला हा अमृता खानविलकरचा आयुष्यातील मोठा आणि महत्त्वाचा सिनेमा नक्कीच ठरतोय। अमृताच्या चंद्राला मिळत असलेलं प्रेम आणि यश यासाठी फॅन्सचे आभार तर अमृता अनेकदा मानताना दिसली, पण त्यानंतर तिने आभार मानायचे ठरवले ते तुळजापूरच्या भवानी आईचे। यासाठीच नुकतीच ती सोलापूरला रवाना झाली आणि मग थेट पोचली तुळजापुरात। गुड मॉर्निंग, मी सोलापूरला आहे आणि आम्ही आता तुळजापूरला चाललो आहे देवीच्या दर्शनाला। म्हटलं की तुमच्यासोबत एक मिनी व्लॉग शेअर करावा, सो स्टे ट्यून्ड। सोलापूर, सोलापूर म्हटलं की अक्कलकोट आणि तुळजापूर केल्याशिवाय जायचं नाही। स्वामींचं आणि भवानीचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतायचं नाही, लहानपणापासूनची सवय। कलाकार म्हणून ठिकठिकाणी फिरायला मिळतं, पण देवीचं बोलवणं असल्याशिवाय तिच्या दारात जाता येत नाही। चंद्रमुखीच्या रिलीजच्या आधी आले होते इथे आणि आज चंद्रमुखी रिलीज झाल्यानंतर फक्त आभार मानायला आले, बाकी काही नाही। अमृताने भवानी आई समोर नतमस्तक होत चंद्रमुखीसाठी तिचे आभार तर मानले आणि ती पुन्हा सज्ज झाली आहे आता उत्साहाने काम करण्यासाठी। अमृता चंद्रमुखीसाठी आणि त्याला मिळत असलेल्या प्रेमासाठी कायम फॅन्सचे आभार मानताना दिसलीय। अनेक शोजला सुद्धा हजेरी लावत त्यांच्याशी संपर्क साधताना सुद्धा अमृता दिसली। मला एका पॉइंटला असं वाटलं मी का नाही नटत आहे आणि मला विचारते काल पुण्यात मी 9:30 वाजल्यापासून ते 11 पर्यंत माझा आवाज गेलाय, आता मला नाही नटायचंय। ज्या ऍक्च्युली चंद्रमुखी आहेत त्यांना बघायला मी इकडे आली आहे, कारण खरं सांगते ऍक्च्युली अमृतांना नटायची गरज आहे। पण पुन्हा एकदा चित्रपट तुम्ही पाहताय, खूप मोठी गोष्ट आहे आम्हा कलाकारांसाठी आणि हाऊसफुल बघायला कुठलाही मराठी कलाकार हा खूप व्याकुळ झाला होता। तुम्ही बाय बाप रसिक प्रेक्षक आहात, थँक्यू सो मच। तर तुम्ही चंद्रमुखी हा सिनेमा पाहिलात का आणि तुम्हाला तो सिनेमा किती आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।